नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या मागील काही भागांमध्ये आपण बहिणाबाईंचे अनेक कविता ओव्या ऐकल्यात खानदेशाची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बहिणाबाईंचं काव्य प्रत्येक मराठी माणसाकडे पोहोचावं म्हणून हा एक छोटासा प्रयत्न बहिणाबाईंच्या गावात एक बेलदार राहत होता परशुराम त्याचं नाव होतं विटा पाळण्याचा त्याचा व्यवसाय होता या गावातून प्रत्येक वर्षी पंढरपूरची वारी निघायची त्या वारीला जायचे असे तो परशुराम बेलदार नेहमी ठरवायचा पण नेमके वारीला जायच्या वेळेस धंद्याचं काहीतरी काम निघायचं आणि तो म्हणायचा की यंदा वारी जमणार नाही पुढच्या वर्षी पाहू अशी अनेक वर्ष निघून गेली पण वारीला जायचे मात्र राहून गेले त्याला बहिणाबाई उद्देशून म्हणते की तू हजारो विटा पाळतोस परशुरामा पण पंढरपुरातील एकदा ती विट पाहू नये जिच्यावर युगेन युगे भगवान विठ्ठल उभा आहे जाय आता पंढरीले परशुराम बेल जाय आता पंढरीले परशुराम बेल माटी मटीमदिटा टाके पानी किती खुंद शिरे गारा माटी मंदी टाके पानी किती शिरे गारा जाय आता पंढरीले परशुराम बेल दारा जाय आता पंढरीले परशुराम बेल दारा विटा पाडल्या पाडल्या पजावही गेला भरी विटा पाडल्या पाडल्या पजावही गेला भरी तुझ्या ईटाच्या रे भट्ट्या किती लावशील चरी तुझ्या ईटाच्या रे भट्ट्या किती लावशील चरी किती लावशील चरी किती लावशील चरी जाय आता पंढरीले जाय आता पंढरीले जाय आता पंढरीले परशुराम बेल दारा माटी मधी टाके पाणी किती खुंद शिरे गारा अरे सर्व जगा मधी नाही कधी देखी येली अशी देख एक इट इत, इठलाच्या पाया खाली अरे सर्व जगा मधी कधी नाही देखी अशी देख एक इट इत, इठला पाया खाली जाय आता पंढरीले परशुराम बेल दारा माटी मंदी टाके पाणी किती खुंद शिरे गारा बट्टी तल्या इटावरी तुझ्या संसाराचा रंग